मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावरच लढण्याची घोषणा काँग्रेसचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे, तर महापौर मात्र एकत्र लढण्याबाबत बॅटिंग करतायत असं चित्र तयार झालंय. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थिरावल्यानंतर आता महापालिकाही तिन्ही पक्ष एकत्र लढतील का याची चर्चा होती, मात्र भाई जगतापांनी स्वबळाचा नारा देत या चर्चेला सुरुंग लावलाय. तर एकत्र लढण्याबाबत महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते निर्णय घेतील असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. गेली 15 वर्ष आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, RPIचे काही गट असे सगळे एकत्र म्हणून आमची आघाडी होतीच ना. पण आम्ही महानगरपालिकेच्या, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्र कधी लढलो नाही. काँग्रेसने 227 जागा लढवल्या अगदी सातत्याने, आताही त्या लढवल्या जातील. त्यामुळे महाआघाडी सरकारला काहीच अडचण नाही. परंतु ज्यावेळेला ही महापालिकेची निवडणूक ऑक्टोबर नोव्हेंबरपासून किंवा त्याच्याही आधी सुरू होईल ते वारे वाहतील, त्यावेळेला मतलाही वारेही वाहतील. त्यामुळे ज्याचा त्याच्या पक्षाचा अजेंडा काय असेल तो वेगळा, पण मला आजही खात्री वाटते की आघाडीचंच सरकार मुंबईमध्ये लढेल आणि त्याचे सगळे वरिष्ठ बऱ्यापैकी मॅच्युअर्ड आहेत, त्यांना पुढे होणाऱ्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने विरोधी पक्ष मुसंडी मारू शकेल हे प्रयत्न तो नक्की करणार. तर त्याच्यासाठी आघाडी ही एकत्र राहून नक्की लढेल अशी मला खात्री वाटते आणि त्याचे निर्णय आमचे सगळे वरिष्ठ घेतील.